वाळू माफियांनी आज विट्यात हैदोस घातला आहे. जप्त केलेले वाळूचे 4 ट्रक तहसील कार्यालयातून पळवून नेण्यात आले आहेत. यावेळी तहसील कार्यालयाची संरक्षक भिंत ही पाडण्यात आली आहे. विट्यात आज वाळू माफियांनी धुमाकूळ घातला आहे. तहसीलदारांनी बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारे 4 ट्रक जप्त केले होते व ते विटा तहसील कार्यालयाच्या आवारात उभे करण्यात आले होते. मात्र मंगळवारी रात्रीच्या सुमारास वाळू माफियांनी तहसील कार्यालयाच्या आवारातील 4 ट्रक तहसील कार्यालयाच्या गेटचे कुलूप तोडून पळवून नेले आहेत. यावेळी वाळू माफियांच्या या ट्रक पळवण्याच्या घटनेत तहसील कार्यालयाची संरक्षक भिंत कोसळली. यानंतर येथील नागरिकांना जाग आल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. तहसील प्रशासनाने तातडीने पोलिसांना धाव घेत वाळू माफियांच्या मजुरीची तक्रार केली आहे. यानंतर विटा पोलिसांनी 4 जणांना अटक केली तर यावेळी विटा तहसीलने 50 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी तहसीलदार रंजना उभरहंडे यांनी विटा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. समोर 5 ट्रक पकडल्या, त्यापैकी 1 ट्रक मागच्या मागे गेला. 4 ट्रक आम्ही जप्त करून कार्यालयामध्ये रात्री 1 वाजता आणून लावल्या आणि गस्ती पथक 3 वाजता कार्यालयामधून गेल्यानंतर त्यापैकी 4 ट्रकपैकी 3 ट्रक ह्या कार्यालयाचे गेटचे कुलूप तोडून त्यांना आडवा एक डंपर लावलेला होता, तो डंपर बाजूला सारून त्यांनी त्यांच्या 3 ट्रक रिव्हर्सला घेऊन बाहेर काढल्या आणि हे 15 मिनिटात आमच्या लक्षात आल्यानंतर लगेच आम्ही या ठिकाणी आल्यानंतर म्हणजे कार्यालयाच्या आवारात आल्यानंतर 1 ट्रक ला आम्ही थांबू शकलो आणि लगेच पोलिसांना पाचारण करून ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास आणून जे लोक होते ज्यांच्या गाड्या होत्या त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.